नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जी पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, आज मी तुम्हाला गुडघेदुखी आणि कंबरदुखी याच्यावरती 5 घरगुती उपाय सांगणार आहे। ते उपाय करून तुम्ही गुडघेदुखी आणि कंबरदुखीवरती मात करू शकता। परंतु व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। गुडघेदुखी आणि कंबरदुखी हा उतार वयामध्ये खूप लोकांना सतावणारा आजार आहे। त्यासाठी आपण पुढील घरगुती उपाय करू शकतो। पुढील 5 घरगुती उपाय करून आपण याच्यावरती मात करू शकतो। तर ते कोणते 5 उपाय आहेत ते आता आपण पाहूयात। नंबर 1, बाभळीची साल। मंडळी, बाभळीची साल तुम्हाला काढायची आहे आणि ही बाभळीची साल पाण्यामध्ये टाकून कडक उकळवायची आहे। या पाण्याने गुडघे धुवायचे आहेत, याने आपल्याला अर्धा ते पाऊण तासामध्ये फरक जाणवायला सुरुवात होते। नंबर 2, जवस। मंडळी, रोज सकाळी आणि संध्याकाळी बडीशोप खाल्ल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खाल्ले पाहिजे। जवस हे शरीरातील वंगणसारखे काम करते आणि हे जवस गुडघेदुखीसाठी खूपच फायदेशीर आहे, याने गुडघेदुखीला खूप फरक पडतो। नंबर 3, पांढरे तीळ। पांढरे तीळसुद्धा गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा हाडांचे कुठलेही आजार असू द्या, त्याच्यासाठी पांढरे तीळ हे खूपच औषधी असतात। त्यामुळे पांढऱ्या तिळाचा वापरसुद्धा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन आहारामध्ये केला पाहिजे। नंबर 4, एरंडेल तेल। तुम्हाला जर गुडघेदुखी असेल तर तुम्ही भाकरीच्या गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला आणि त्याची भाकरी 15 दिवस रोज रात्री जेवणानंतर खा। 15 दिवस हा उपाय केल्यानंतर याने तुमच्या गुडघेदुखीला आणि कंबरदुखीला आराम वाटायला लागेल। आणि नंबर 5, तिळाचे तेल। गुडघे फारच दुखत असतील तर तिळाचं तेल सकाळ आणि संध्याकाळी प्यायचं आहे आणि त्यावरती कोमट पाणी प्यायचं आहे। 15 दिवसामध्ये तुमची गुडघेदुखी किंवा कंबरदुखी कायमची ठीक झालेली तुम्हाला जाणवेल। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त जी पी हिल।